श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, आपले जर भरपूर दुश्मन असतील म्हणजे आपलं चांगलं झालेलं कोणाला देखवतच नसेल. आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट चांगली झाली की आपल्या आजूबाजूचे काही लोक असतील, आपले नातेवाईक मंडळी असतील, कोणाला तरी काहीतरी सांगून ते आपल्या घरामध्ये भांडणं लावत असतील, किंवा कोणीतरी असं आहे ज्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये सतत भांडणं राहावीत, आपली कधी प्रगती होऊ नये असं तुम्हाला वाटतं, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला त्या व्यक्तीला सांगताही येत नाहीये आणि कोणाशी शेअरही करता येत नाहीये, तर अशा वेळेला आपणच आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या घराचं एक सुरक्षा कवच तयार करायचं आहे. यासाठी कोणताही खर्च नाही, घरच्या घरी आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि ही एवढी पॉवरफुल गोष्ट आहे की याने आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या सर्व सदस्यांचं नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होईल. कुणी कितीही वाईट शक्ती, तुमचं कितीही वाईट व्हावं म्हणून काहीही जरी केलं, त्याचा हवा तेवढा प्रभाव आपल्यावर, आपल्या कुटुंबावर होणार नाही हेही तितकंच खरं आहे. बऱ्याच वेळेला बघा किंवा कोणीतरी असे लोक असतात की ज्यांना आपल्या घरातलं चांगलं झालेलं बघवत नाही, तर ते काहीतरी करतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये अचानक व्यसन व्हायला लागतं, किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागते. घराबाहेर ती सर्वांशी चांगलं हसून खेळून बोलते, पण घरात आलं की आपल्याला चिडून बोलते किंवा सतत रागावून बोलते. आपण कितीही चांगलं बोललं तरी पण ती तसं करते. किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अचानक आजारी पडायला लागलेली आहे, सतत आजारी पडत आहे, औषध उपचार घेतोय पण ती व्यक्ती हवा तसा प्रतिसाद देत नाहीये, घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाहीये. तुम्ही अगोदर खूप फ्रेश राहायच्या, सगळं काम करायच्या, सगळं नीटनेटकं करायच्या, पण अचानक तुमचं अंग जड पडल्यासारखं वाटतंय, डोकं जड पडल्यासारखं वाटतंय. मनामधून तर वाटतंय मला काम करायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचं, पण शरीर साथ देत नाहीये. तर अशा वेळेला अगदी कोणीही हा उपाय करू शकतो, फक्त एक वेळा करायचा आहे आणि याचे रिझल्ट्स जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतील. सकारात्मक ऊर्जेचा वास जो आहे तो आपल्या घरामध्ये वाढत राहील. बऱ्याच वेळेला बघा आपल्याला आपल्याच घरामध्ये भीती वाटते, किंवा आपल्या जागेमध्ये बरेचसे दोष असतात, घरामध्ये स्पेसिफिक एखादी जागा असते की तिथे आपल्याला भीती वाटते, नकारात्मक ऊर्जा असते. तर या सर्व निगेटिव्ह ऊर्जेपासून आपल्या कुटुंबाचं आणि आपलं संरक्षण करू शकते ती म्हणजे आपल्या घरातील जी हळद आहे ती हळद ही नेहमी काचेच्या बरणीमध्ये ठेवावी. जर काचेची बरणी नसेल तरच प्लास्टिकच्या बरणीमध्ये आपण हळद ठेवायची आहे. हळद ही कधी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायची नाहीये. हळद ही शुभ मानली जाते. मंगल कार्यामध्ये सर्वात अगोदर या हळदीचा वापर केला जातो. हळद ही गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. आपल्या कुंडलीतील बघा सगळे ग्रह निगेटिव्ह असू द्यात आणि आपला गुरुग्रह पॉझिटिव्ह असू द्यात, तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो हवा तसा आपल्या आयुष्यावर पडत नाही. कारण का? तर आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग आहे, म्हणजे आपलं गुरु पाठबळ जे आहे स्ट्रॉंग आहे. याच्यासाठी आपल्या मुलामुलींचे लग्न जमत नसतील, लग्न होण्यासाठी अडथळे येत असतील, तर आपल्या मुलामुलींच्या जे विवाह इच्छुक मुलं मुली आहेत त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी ते जे पाणी घेतात त्यामध्ये आपल्याला चिमूट चिमूट हळद टाकायची आहे. याने लग्नाचे योग जे आहेत ते लवकर जुळून येतील आणि लग्न जमण्यासाठी जे अडथळे येत आहेत ते हळूहळू दूर होऊन जातील. या व्यतिरिक्त दोन आपल्याला हळकुंड घ्यायचे आहेत, पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत, आणि जे विवाह इच्छुक मुलं किंवा मुली आहेत झोपताना ते जे उशी घेतात त्यांच्या उशी खाली हे ठेवायचे आहेत. हे त्यांचं लग्न होईपर्यंत ठेवायचे. खूप लवकर लग्नाचे योग जुळून येतील आणि लग्न जमल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर हे जे हळकुंड आहेत वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचे आहेत. त्याचबरोबर आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग होण्यासाठी रोज आपण देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्या मनगटाला इथे आपल्याला हळदीचा एक टीका लावायचा आहे, किंवा आपल्या नाभीला आपण लावू शकतो, आपल्या गळ्याला लावू शकतो, आपल्या कपाळाला लावू शकतो. असे केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होऊ लागेल. तुम्ही देवपूजा वगैरे करत नसाल तर रोज अगदी स्नान झाल्यानंतर हा हळदीचा टीका लावायला सुरुवात करा आणि आपल्या कामाला जात चला. तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होत आहे, पैसा तुमच्याकडे आकर्षित होत आहे आणि गुरुग्रह स्ट्रॉंग होत आहे असे अनुभव तुम्हाला यायला लागतील. तर बघा जी हळद आहे आपल्या घरामध्ये जी काचेची बरणी आहे त्याच्यामध्ये आता आपण हळद ठेवलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हळद ही आपल्या घरातून पूर्णपणे कधीही संपू द्यायची नाहीये. हळद संपण्या अगोदरच आपल्याला दुसरी हळद आणायची आहे आणि त्या बरणीमध्ये टाकायची आहे. हळदीचा जो डब्बा आहे किंवा हळदीची जी बरणी आहे ती कधीच पूर्णपणे रिकामी होऊ द्यायची नाहीये.
आता या सर्व वाईट बाधांपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी आपल्याला पाच ज्या लाल मिरच्या असतात, लाल ज्याचा आपण तिखट बनवतो, मिरची पावडर बनवतो, पाच वाळलेल्या लाल मिरच्या देठासह आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या पूर्ण वाळलेल्या हसाव्यात, ओल्या नसून आहेत, वाळलेल्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि जो आपला हळदीचा डब्बा आहे, जी बरणी आहे, काचेची असू द्यात किंवा प्लास्टिकची असू द्यात, त्याच्यामध्ये या पाच मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि तो डब्बा लावून ठेवायचा आहे. ही जी हळद आहे ती आपण वापरण्यासाठी घेऊ शकतो, असं नाही की त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या म्हणजे ही हळद वापरायची नाही, असं नाही. ही हळद आपण वापरायची आहे. आता ह्या मिरच्या कधी टाकायच्या आहेत, तर कोणत्याही दिवशी. तुम्ही आज व्हिडिओ बघताय तर आजही टाकू शकता, किंवा तुम्ही कधीही त्याच्यामध्ये मिरच्या त्या टाकू शकता. आणि काही दिवसांनी, जसं की 40 दिवस असतील, 21 दिवस असतील, किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा असेल असं एखादा स्पेसिफिक दिवस हे करू शकता की या पौर्णिमेला मी मिरच्या टाकल्या, तर पुढच्या पौर्णिमेला त्या ज्या मिरच्या आहेत त्या हळदीच्या डब्यातून काढायच्या, त्या आपल्या जेवणामध्ये वगैरे वापरायच्या, आणि परत दुसऱ्या मिरच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये टाकायच्या. असं जर आपण रेग्युलर करत राहिलं तर असं म्हटलं जातं की ज्या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आहे तो आपल्या आयुष्यावर पडत नाही, किंवा जे लोक आहे जे आपल्यावर काही गोष्टी करत असतात, तंत्र मंत्र वगैरे या गोष्टी, तर त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर होत नाही. याचबरोबर धनप्राप्ती हवी असेल, म्हणजे पैसा आपल्याकडे आकर्षित व्हावा वाटत असेल, तर याच हळदीच्या डब्यामध्ये 2 हिरवी विलायची न फोडता, अगदी त्या सालासकट रोज 2 हिरवी विलायची आणि 2 लवंगा समोर फुल असलेल्या आपल्याला या हळदीच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत, आणि ह्या पण आपण बदलू शकतो आणि त्या वापरू शकतो. याचबरोबर आपल्या घरामध्ये एकमेकांशी एकमेकांचं जमत नसेल, सतत वादविवाद होत असतील आणि आपल्याला वाटतं की घरामध्ये एकोपा राहावा, प्रेम निर्माण व्हावं, तर यासाठी हळदीच्या डब्यामध्ये जी खडी साखर असते बघा, एका कागदामध्ये किंवा छोटीशी एखादी पॉलिथिन असते बघा, जी आपण ओटी भरण्यासाठी छोटंसं वापरतो, तर त्याच्यामध्ये एक खडी साखर टाकायची आणि ते हळदीच्या डब्यामध्ये ठेवायचं. याने आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो असं म्हटलं जातं. तर हे नक्की साधे आणि सोपे हळदीचे उपाय आहेत जे आपण कोणताही खर्च न करता आपल्या घरामध्ये करू शकतो आणि याचे जे प्रभाव आहेत ते आपण अनुभवू शकतो. श्री स्वामी समर्थ.